सुमारे 302 कंत्राटी कामगारांचे गेल्या 5 महिन्याचे सुमारे 1,75,00,000 रुपयाचे वेतन मिळालेले नाही. या प्रश्नी महावितरण कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी देऊळवाडा येथील महावितरणच्या कार्यालयाला धडक देत जाब विचारला. जोपर्यंत कामगारांचे थकित वेतन दिले जात नाही तोपर्यंत एकही कामगाराने काम न करण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे. जे कंत्राटी कामगार आहेत या कामगारांना आजपर्यंत 6 महिने पगार नाही आणि पगार नसल्यामुळे यांची गणपती किंवा शैक्षणिक मुलांचे हाल होत आहेत. सगळी यांची आजपर्यंत नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आणि कुठल्याही अधिकाऱ्याचा लक्ष नाही. त्यामुळे काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. ऑफिसमध्ये येऊन बसायचं जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत संबंधित फील्डवर जाणार नाही. या ठिकाणी गेले आमसभा झाली मालवण तालुक्यामध्ये आमसभा झाली. या आमसभेमध्ये वैभव नाईक यांनी 1 महिन्याचं आश्वासन दिलं होतं की आम्ही ताबडतोब त्यांचा पगार देतो म्हणून. पण आज 1 महिना त्यांना पूर्ण झालेला आहे. 1 महिन्यापर्यंत त्यांचा कुठलाही पगार भेटला नाही. दुसरी गोष्ट, ह्यांना जी ऑर्डर द्यायची लागते कामावर रुजू होण्यासाठी ते ऑर्डरची पण कागदपत्राची पूर्तता केली नाही. काल संबंधित अधिकाऱ्यांना भेटायला गेलो त्या ठिकाणी संबंधित अधिकारी ऑफिसमध्ये नव्हते, जबाबदार व्यक्ती नव्हते. म्हणून या ठिकाणी जोपर्यंत यांना पगार मिळत नाही तोपर्यंत हे सर्व कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन मस्टर व सही करून ऑफिसमध्ये बसून राहणार आणि कुठलंही काम करणार नाही. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही अशी वाताहत झालेली आहे. गणेश चतुर्थीचे दिवस आल्यामुळे लाईटीचा महत्त्वाचा प्रश्न असतो. या ठिकाणी हेच कर्मचारी जवळजवळ हे कर्मचारी 302 कर्मचारी कंत्राटी कामगार आहेत आणि ह्या कर्मचाऱ्यामुळे लाईटची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे होते. परंतु आता पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.